नमस्कार, मी प्रसन्न जोशी आणि साम टीव्हीच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आमची टीम सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. आम्ही आता इकडे वाराणसी, बनारस किंवा ज्याला काशीसुद्धा म्हणतात त्या अतिशय पवित्रतम शहरामध्ये आहोत. आणि भारतासाठी ज्या काही शहरांना फार मोठं महत्त्व आहे, हिंदूंमध्ये फार मोठं महत्त्व आहे, आणि राजकारणाच्या दृष्टीने उत्तर प्रदेशमधलं जे महत्त्वाचं शहर आहे त्या आम्ही काशीमध्ये आहोत. आणि मी एका खास ठिकाणी, तुम्हाला तर माहिती आहे मी व्हिडिओ ब्लॉग फार वेगळ्या ठिकाणी करतोय, माझा प्रयत्न की काहीतरी वेगळं देता येईल. आणि आता मी ज्या चहाच्या दुकानात आहे आणि माझ्या हातामध्ये हा जो गरम गरम चहा आहे, आणि तुम्ही बघत असाल आपल्या मुंबईच्या पुण्याच्या कटिंगच्या अमृततुल्य चहाच्या तुलनेत त्याचा ग्लास पण मोठा आहे, तर अशाच प्रकारच्या एका खास चहाच्या दुकानात आहे ज्याचं नाव आहे पप्पू की चाय. पप्पू की चाय हे यासाठी महत्त्वाचं आहे, बघा चहाची दुकानं खूप आहेत, पण पप्पूच्या चायमध्ये काय झालं होतं, इथे काही वर्षांपूर्वी काशीनाथ सिंग नावाचे फार मोठे लेखक होऊन गेले, हिंदी लेखक होऊन गेले, आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, कादंबरी लिहिली होती, काशी का अस्सी. आता जर का तुम्हाला त्याच्यावरून आठवलं असेल, सनी देओलने ज्यात भूमिका केली होती तो मोहल्ला सी ही फिल्मसुद्धा त्याचवेळी त्याच्यावरतीच आधारित होती. खूप कॉन्ट्रोवर्शियल ठरली, कादंबरीसुद्धा कॉन्ट्रोवर्शियल आणि फिल्मसुद्धा कॉन्ट्रोवर्शियल ठरली, ती प्रदर्शितच होऊ शकली नाही. तर त्यामधले सगळे डायलॉग आणि किस्से काशीनाथ सिंग यांना कुठून आढळले, कुठून कळले, ज्याप्रमाणे म्हटलं जातं की मुंबईमध्ये भाऊपाध्ये यांना दादरजवळ एका ठिकाणी मोहल्ला होता, तिथून त्यांना वासुनाक्याची कल्पना सुचली, तशीच कल्पना इथे या काशीनाथ सिंग यांना या चहाच्या दुकानाच्या परिसरात सुचली आणि इकडे ते चहा प्यायचे. मी आता त्याच चहाच्या दुकानात आहे आणि माझ्या हातात आता चहा आहे आणि माझ्यासोबत माझे दोन सहकारी आहेत, आमचा इम्पोर्टेड विनोद तळेकर आणि सकाळ मुंबईचे संपादक राहुल गडपाले, त्यांच्याशी जरा गप्पा करूयात ओव्हर द चाय, जरा चाय पे चर्चा करूयात. तशी वेळ 8 वाजताची आणि आता ही वेळ चहाची नसल्याची मला कल्पना आहे, पण तरी सुद्धा आम्ही बोलणार आहोत मोहल्ला अस्सी आणि काशी का अस्सी फिल्म पण असेल, म्हणजे काशी का अस्सी पुस्तक, मोहल्ला अस्सी हे पुस्तक फिल्म आणि लेखकांबद्दल. माझ्यासोबत आहेत विनोद आणि राहुल. पहिल्यांदा मी राहुलकडे जातो या कादंबरीबद्दल, या पुस्तकाबद्दल बोलण्यासाठी की काय होतं नेमकं त्याच्यामध्ये, एवढं कॉन्ट्रोवर्शियल ते का ठरलं? कॉन्ट्रावर्सी जेव्हा सुरू होते तेव्हा नेमकं मूव्ही आणि याचं स्वरूप जेव्हा आलं आणि सुरुवातीला आणीबाणीच्या काळात त्या पुस्तकाबद्दल विशेषतः खूप कॉन्ट्रावर्सी झाली. पण मुळात जर तुम्ही इथलं कल्चरल टेक्स्चर बघितलं, या एरियाचं जे काही कल्चरल टेक्स्चर होतं, वाराणसीसारखं शहर एका धार्मिक प्रेरणेने चालणारं शहर, जिथे वेगवेगळ्या धार्मिक गोष्टींवरून होणारी चर्चा आणि ते त्याच्या वेगवेगळे सगळे प्रवाह जे असतात ते सगळे प्रवाह एकत्रितपणे एका दुकानात बसतात आणि तिथे पूर्ण देश एकत्र येतो आहे का अशा स्वरूपाची चर्चा एकत्रितपणे त्या दुकानात होते. ज्या चहावर, चहाला आपण भेटतो, सगळ्या या परिसरातले लोक भेटतात, हिंदू मुस्लिम, एखादा समाजवादी विचार, एखाद्या अगदी उजव्या तर एखाद्या अगदी डाव्या विचारांचा विचार, असं सगळं जे आपलं ओव्हरऑल कल्चरल टेक्स्चर आहे ते सगळं टेक्स्चर एका साध्या चहाच्या दुकानात एकत्र येतं आणि त्या ठिकाणी संपूर्ण भारताच्या हिंदुत्वाच्या आणि समस्त हिंदू मुस्लिम ऐक्याच्या आणि या सगळ्या गोष्टींवर एकत्रितरित्या चर्चा होते. हा एक खूप मोठा कल्चरल आणि खूप वेगळा विषय होता. कॉन्ट्रावर्सी करण्यासारखे विषय तुम्ही त्या दिशेनं न्यायला गेला तो विषय कॉन्ट्रावर्सीचा होतो, पण अदरवाईज तो विषय काही कॉन्ट्रावर्सीचा होत नाही. यात खूप चांगलं टेक्स्चरसुद्धा बघायला मिळतं. तुम्ही आता बघत असाल की या दुकानात काय पद्धतीची चर्चा सुरू आहे, सगळे लोक मनमोकळेपणाने बोलतात, खूप वेगवेगळ्या जाती धर्माची सगळी लोक एकत्र या ठिकाणी बसतात, नांदतात, इथे मोकळेपणाने चर्चा करतात, एकमेकांची टेर खेचतात, एकमेकांचा पाय खेचतात, एकमेकांच्या जातींवरून, धर्मांवरून, सगळ्यावरून एकत्रितपणे बोलतात. तर अशा या सगळ्या परिस्थितीत एक प्रकारचं ऐतिहासिक महत्त्व या दुकानला आहे. पप्पूने नुसती चाय नाही पप्पू नुसता चहा पाजत नाही इथल्या लोकांना, तर तो इथल्या लोकांना देशप्रेमाचे धडेसुद्धा देतो अशा स्वरूपाचं सुद्धा एक प्रकारचं इथलं न्याय. मला इकडे विनोदकडे जायचं आहे. विनोद, हजारो ख्वाहिशा ऐसी नावाची फिल्म आली होती आणि आणीबाणीच्या काळातल्या गोष्टी त्याच्यामध्ये दाखवण्यात आल्या होत्या. के मेनन त्याच्यामध्ये खूप उत्तम त्याने काम केलं होतं. तर मोहल्ला अस्सी फिल्म येऊ का शकली नाही आणि आजच्या काळामध्ये, म्हणजे आज आपण 2021 मध्ये 2022 मध्ये आता या काशीमध्ये आहोत, त्यावेळी मोहल्ला अस्सीचे रिफ्लेक्शन तुला कसे वाटतात? प्रसन्न, हा जर प्लॉट बघितला तर या पप्पू की चाय की दुकानमध्ये हा प्लॉट, म्हणजे प्रत्येक कादंबरीचा एक प्लॉट असतो आणि तो प्लॉट या दुकानात, पप्पू की चाय की दुकान त्याच्यात झालेला आहे. या दोन बाकड्यांवर ती पूर्ण कादंबरी या दोन बाकड्यांवर घडलेली आहे आणि या दोन बाकड्यांवर अशीच माणसं त्याही काळात बसत असत, काशीनाथ सिंग यात स्वतः सामील होत असत आणि काशीनाथ सिंग यांना या चर्चांमधनं जगभरातल्या घडामोडींवरचं भाष्य, म्हणजे आज जर काशी का अस्सी हे पुस्तक लिहायला काशीनाथ सिंगांनी घेतलं असतं तर आज युक्रेनची चर्चा इथे झाली असती, युक्रेननी युक्रेनवर जो रशियाने हल्ला केला ती चर्चा झाली असती,
आणि सगळ्या म्हणजे प्रामुख्याने ती कादंबरी आहे काशी कासी, ती प्रामुख्याने हिंदू धर्माचा जो संस्कृतीचा ऱ्हास होत चाललाय यावर जी ओरड होते आणि त्याला जबाबदार धरलं जाते कोणाला तर डाव्यांना किंवा समाजवाद्यांना, पण हिंदुत्ववादीच कसे या ऱ्हासाला कारणीभूत आहे अशा स्वरूपाचं चित्रण त्यात झालेलं आहे आणि अतिशय बोचर भाष्य शिवराळ भाषेचा वापर, त्यामुळे या कादंबरीवर बंदी आणावी अशी मागणी केली गेली होती आणि काही काळ ही कादंबरी बाजारातून गायब करावी लागली होती, प्रकाशकांना धमक्याही आल्या होत्या, अशी गाजलेली कॉन्ट्रोवर्शियल कादंबरी. दुसरी बाब म्हणजे काशीनाथ सिंग यांना ही सगळी कॅरेक्टर्स याच ठिकाणी मिळाली. आपण कॅरेक्टर्स पण जर बघितली एक एक व्यक्ती ही आपण दर्शक एक एक व्यक्ती ही एक एक व्यक्ती ही इथे अतिशय बोचर भाष्य करणारी आणि अतिशय वल्ली म्हणजे व्यक्ती आणि वल्ली अशा दो पात्र ये काशी की अस्सी के जो है काशीनाथ की जो उपन्यास है उनके वो हैं. अच्छा आप उसमें आपके ऊपर कुछ आप तो भी थे काशीनाथ जी उसमें चर्चा हमारी भी थी. आप लोग मतलब तन्नी गुरु एक कैरेक्टर वो काशी का वो मर गए. मैं बिरंगा श्रीवास्तव हूँ. अच्छा मेरा काफी जिक्र उसमें है. अच्छा काफी कुछ. अच्छा हाँ तो काशीनाथ सिंह जी ने ये जब उपन्यास लिखा था तब की क्या परिस्थिति थी और उसके ऊपर बहुत बदल गया है. तब यहाँ राजनीतिक बहस होती थी, राजनीतिक जमावड़ा होता था, अच्छे अच्छे लोग आते थे, प्रोफेसर विद्वान नेता वकील डॉक्टर और सब लोग ही बैठते थे. लोग खत्म हो गए. कुछ जो है ये सब ऐसे लोग यहाँ नहीं बैठते थे. उस समय केवल प्रबुद्ध लोग ही बैठते थे और उस समय छोटे चर्चा हुआ करती थी. उस समय राजनीतिक चर्चाएं होती थी वो प्रमुख होती थी, उसके अलावा सामाजिक चर्चाएं और पूरा उपन्यास बाजार बात पर है. जब वो लिखे थे उसी समय इशारा किए थे. आज पूरा मूल क्या बनारस भी बाजार बात पर चला गया. खाली बाजार चल रहा है. इसको जहाँ मकान मिल रहा है गली में खोल दे रहा है. तो अशा अशा स्वरूपाचे कॅरेक्टर्स म्हणजे या वकील साहेबांचा त्या कादंबरीमध्ये उल्लेख सुद्धा आहे. तन्नी गुरु इथले एक अजून एक त्यातलं असं चमत्कारिक कॅरेक्टर होतं त्याचा उल्लेख सुद्धा. पण ते तन्नी गुरु आता वारलेत असं यांनीच आता सांगितलं. तर योगायोग असा की त्या कादंबरीतले एक कॅरेक्टर वकील साहेब ते पण इथे आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. पण हीच गंमत आहे विनोद की सर्वसामान्यांची कॅरेक्टर जेव्हा तुम्हाला समोर दिसत असतात. जी जी और कुछ कैरेक्टर जो जीवित हैं वो अब आना छोड़ दिए क्योंकि अब वो माहौल एक तो यहाँ का नहीं है इसलिए वो अब घरों में ही रह गए हैं. बहुत से लोग आते हैं इस समय नहीं है. असा हा सगळा अर्क आणि या अर्कावर ती सगळी कादंबरी आधारित आहे. एक प्रखर भाष्य राजकीय व्यवस्थेवरचं संस्कृतीवरचं आणि त्या संस्कृतीच्या ऱ्हासाला कारणीभूत असलेल्या सगळ्या एलिमेंट्सवरचं ते प्रखर भाष्य होतं आणि ते खूप गाजलं, ते पुस्तक गाजलं. आणि काशीनाथ सिंगांची आणखीन एक ओळख सांगायची तर ज्ञानपीठ समितीचे नामवर सिंग त्यांचे ते छोटे भाऊ आहेत आणि हिंदीतले प्रतिथयश लेखक असे दोन्ही बंधू अशी त्यांची ती. मला खात्री आहे विनोद तू ज्या प्रकारे त्यांचं वर्णन केलेलं आहे आपले जे सगळे उत्तर भाषिक हिंदी भाषिक आपले बंधू आहेत त्यांना अभिमान वाटेल की मराठीतल्या माणसाला आपल्या इकडच्या एका लेखकाबद्दल इतकी माहिती आहे. एक और पात्र आहे जो इस समय भाजपा के प्रदेश प्रवक्ता हैं माननीय अशोक पांडे जी. वो हमेशा यहाँ आते हैं. आज भी उनका नियमित उठना बैठना है. इस समय चुनाव का समय है तो वो उसमें व्यस्त हैं. जो तर अशा प्रकारचा अनुभव असतो नेहमीच्या राजकीय कव्हरेजच्या दरम्यान असे काही क्षण असतात अशा काही जागा असतात आणि त्याच्यातून आपल्याला काही वेगळाच कंगोरा दिसून येतो. हे राजकारण सुरू असतं पण त्याचे पडसाद उमटत असतात अशा कादंबऱ्यांमधून. आणि राहुल पण सहमत होईल, राहुल सिंहासन तरी काय अरुण साधूंच्या दैनंदिन जीवनात त्यांना जे दिसलं तेच त्यांनी टिपलं होतं. असं काहीतरी तू लिहिण्याचं काही मनात आहे की नाही? अवतरणावर किती काळ थांबणार? नाही निश्चितच, म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांसाठी बटाट्याच्या चाळीचं जसं महत्त्व आहे अगदी तसंच आणि तितकंच स्ट्रॉंग महत्त्व या पप्पू की चाय की दुकानचं सुद्धा आहे. आणि मला वाटतं असेच जागा असतात की ज्या खूप चांगल्या पद्धतीने आपल्या भारतीय समाजव्यवस्थेचं योग्य चित्रण आणि योग्य चरवणसुद्धा एकाच ठिकाणी करतात. तर या व्हिडिओ ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूयात. साम टीव्हीच्या निवडणुकांच्या या कव्हरेजमध्ये अशाच प्रकारचे क्षण टिपण्याचा प्रयत्न मी करणार आहे आमच्या टीमसोबत. कॅमेरा पर्सन गणेश कानडेसह प्रसन्न जोशी, वाराणसी, काशी, उत्तर प्रदेश. साम टीव्हीसाठी.